नमस्कार मित्रांनो, आज गेल्या 2-3 दिवसापासून एक कोंबडी खूड वाचली आहे. ती एका जागेवरून काही जागा सोडीत नाही आहे. तर आज आपण या कोंबडीला दुसऱ्या जागेवर नेणार आहे आणि त्याच्या खाली अजून अंडे ठेवणार आहेत. पण आता हे बसल का उठल माहीत नाही. आता तरी गेल्या 2 दिवसापासून अंड्यावर बसून आहे. हे अजून एक इकडं खुडूक आहे. पण ही कोंबडी अंडे काढतच नाही, त्याच्यामुळे आम्ही तिला शक्यतो बसवायचा प्रयत्न नाही करत. तर बघू आपण काय प्रोसिजर आहे, कसं बसतो. तर पहिल्यांदाच आम्ही आम्हाला जुने कॅरेट भेटलेत डाळिंबवाल्याकडून. फुटलेले कॅरेट इथे आणि फुकटमध्ये भेटलेत, त्याच्यामुळं आम्ही त्याच्यात आता कोंबडी बसवतो आहे. एक कोंबडी बसवली आपण त्याच्यात अगोदर परवा दिवशी. एकदम मस्त जागा भेटते, तिला बसायला स्पेस भेटतो आहे. आणि कॅरेटला जे बारीक बारीक भोक्षी आहेत ना, त्याच्यातून हवा पण जाते, त्याच्यामुळं हवा खेळती पण राहते. त्याच्यामध्ये पहिल्यांदा ना सोयाबीनचा भुसा घेतला आहे, त्यातल्या कडक कडक काड्या काढून बाजूला टाकून राहिलेत नाना. म्हणजे काय होईल का, ते रुतले नाही पाहिजे कोंबडीला. मस्त गादी तयार करून घ्यायची पहिल्यांदा, आणि मग तिथं अंडे ठेवायचे चांगले व्यवस्थित. कोंबडीखाली अंडे किती ठेवले पाहिजे, तर कोंबडी किती मोठी आहे आपला काय पहिला अनुभव असतो बघ. काही कोंबड्या चांगले अंडे पिल्लं काढी देत, काही कोंबड्या अंडे फोडी देत. तर आता ही कोंबडी आहे, आम्ही पहिल्यांदाच बसू राहिली, तिचा काही अनुभव नाही. त्याच्यामुळं आता आम्ही तिच्या खाली एक 17-18 अंडे ठेवणार आहेत. आता उरलेले अंडे आपण ठेवून घेऊ त्याच्यात. तेलाच्या डब्यामध्ये कोंबडी बसते त्यात काही काही ठिकाणी, ते बी चांगलं आहे. पण याच्यात थोडी जागा मोठी राहते, त्याच्यामुळे जरा बसायला हे होत आहे. किती अंडे झालेत बघा बरं. तर मित्रांनो, आता सगळे 18 अंडे ठेवलेत आम्ही. तर आता कोंबडी आपण याच्या बसवणार आहे. तर कोंबडी बसत नाही आहे मित्रांनो, कोंबडी परत परत त्याच जागेवर जाणार का, जिथून ती सुटली. ते अंडे बघू राहिले, अंडे आहेत का ते जागेवर. अंड्यात आपण आतमध्ये ठेवलेत, तर आपण तिला आता पकडून आतमध्ये नेऊन ठेवणार आहे. आता आपण कोंबडी आतमध्ये सोडून वरून झाप टाकून देऊ, थोडा वेळ जाऊन देऊ, म्हणजे कोंबडी ऑटोमॅटिक अंडे धरून बसून जाईल. बघू थोडा वेळ तिला देऊन, तर बसली तर आहे, म्हणजे बसणारच ती, कारण बाहेर अंड्यावर बसली तर आता इथं तिची जागा बदलली त्याच्यामुळं. त्याच्यावर आपण थोडा अंधार करू, म्हणजे तिला थोडं सुरक्षित तिला वाटलं तर ती बसून राहील त्याच्यावर. तिचा आवाज थोडा कमी झाला आहे. बघू आपण थोड्या वेळात ती अंड्यावर बसते का नाही बसते. पण बसन ती अंड्यावर, कारण आता तिला जोपर्यंत वाटतं का मी सुरक्षित नाही तोपर्यंत ती काय अंड्यावर बसणार नाही. एक अर्धा तास होऊन गेलाय, कोंबडीचं ओरडणं बंद झालं आहे. आपण हळूच बघू का ते हे अंडे तिने खाली घेतलेत का काय. तिने घेतले नाही अजून अंडे खाली, पण ती बसली आता. तर असं प्रकारे आम्ही आता कोंबडी बसवली, ही तिसरी कोंबडी. धन्यवाद.